नोव्हेंबरपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र शाळा शिक्षक आणि पालक यासाठी तयार आहेत का, त्यांना काय वाटतं आहे, अहमदनगर जिल्ह्यातील पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अखेर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला आहे. 9वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. मात्र पालकांना काय वाटतं आहे, शिक्षकांना काय वाटतं आहे, विद्यार्थी शाळेत जायला तयार आहेत का, आपण अहमदनगर जिल्ह्यातल्या पालकांना शिक्षकांना काय वाटतं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 23 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, योग्य आहे? योग्य आहे. त्याचं कारण असं, कारण सध्या ऑनलाईन अभ्यास होत आहे, मात्र तो एक पर्याय आहे. पण ग्रामीण भागामध्ये अनेक मुलांना या सुखसुविधा उपलब्ध नाहीत आणि जर शाळा चालू झाल्या नाही तर या मुलांचं शिक्षणाचं भवितव्य अधांतरी राहील. इतर राज्यामध्ये जरी कोरोनाचे थोडेफार पेशंट वाढले असतील, पण आपल्या राज्यामध्ये जर आपण योग्य ती खबरदारी घेतली आणि शाळा चालू केल्या तर नक्कीच आपली मुले ही स्पर्धात्मक परीक्षेत मागे पडणार नाहीत. तर शाळा चालू करणं हा एक योग्य निर्णय आहे असं मला वाटते. शाळा चालू करणं योग्य निर्णय असं वाटतंय, मात्र कुठेतरी भीती देखील पालकांच्या मनात असेल की एवढी महिने झाले काळजी घेत आहेत सगळे पालक मुलांची, आता शाळेत पाठवणं, तुम्हाला भीती वाटते पालकांना? भीती तर वाटतेच, कारण एकंदरीत आपण विचार केला प्रत्येक शाळेत हजारोनी मुलांची संख्या असते. जरी 9वी ते 12वीचा विचार केला तरी 100-200 तर विद्यार्थी असणारच, तर ते त्यांचं मेंटेन कसं करणार? मग त्यातले अर्धेच येऊ शकतात, अर्धे नाही येऊ शकत, कारण हा खूप विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा. म्हणजे मेंटेन कसं करणार असंही वाटतंय. तुला काय वाटतं, बरेच दिवस झाले शाळा बंद आहेत, घरी आहात, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, आता शाळा सुरू होते, शाळेत जावं असं वाटतंय, तिथे काळजी घेतली जाईल असं वाटतंय? मला नाही असं वाटत की शाळेकडून काही जबाबदारी घेतली जाईल का, असं कारण एक कोणी बाधित झाला स्टुडंट तर पूर्ण क्लासेस बाधित व्हायला, आणि पूर्ण मला नाही वाटत की पूर्ण शाळा ही घेऊ शकेल आपली जबाबदारी. हे परत विचार केला पाहिजे. हो, मला मान्य आहे की बाबा ऑनलाईन शिक्षणमध्ये आपलं इंटरॅक्शन नाही होत आहे, पण आता पुढे आपण जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत जाईल तसंच आपण ऑनलाईन क्लासेसच सुरू होणार आहे पुढे टेक्नॉलॉजी जसं वाढत जाईल, म्हणून आपण हे करून घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात पण भीती आहे, तुला काय वाटतं, बरेच दिवस झाले घरी, आता शाळा चालू होते सुरू व्हायला हवे, स्कूल्स चालू झालं पाहिजे, पण जे सोशल डिस्टन्सिंग जे मेंटेन नाही होऊ शकत स्कूलमध्ये ते पण एक क्वेश्चन आहे. टीचर्स सगळ्यांची तर रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत एका वेळेस, कारण स्कूलमध्ये खूप सारे स्टुडंट्स असतात, तर मग आपल्याला माहीत नाही कोणाला कधी काय होईल, सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं थोडं अवघडच आहे असं मला. विद्यार्थ्यांना सुद्धा साशंकता आहे, तुला काय वाटतं, बरेच दिवस झाले घरी आहेस, आता शाळा चालू करण्याचा निर्णय झाला आहे, जावंसं वाटते शाळेत जावंसं वाटते. मित्रांसोबत मला बोलायला आवडतं आणि माझ्या मते तर शाळा उघडलीच पाहिजे, पण तितकीच सोशल डिस्टन्सिंग केलीच पाहिजे. पण शाळेने जबाबदारी घेतली तर मुलं बेधडक जाऊ शकतात. त्यामुळे सरकारने आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढचं पाऊल टाकणं गरजेचं असल्याचंच प्रतिक्रिया अहमदनगर जिल्ह्यातील पालक आणि शिक्षक देत आहेत. हरीश दिमोटे, News18 लोकमत, अहमदनगर. दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत, तर शाळा या निवासी आश्रमशाळा आहेत. या शाळांपुढे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो आहे. पालक आणि विद्यार्थ्यांशी याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांनी. शाळा सुरू होणार आहेत नेमकं काय सांगताय? शाळा तर सुरू होणार आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण बरोबर का शाळा सुरू झाली पाहिजे? एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या शाळेचं व भविष्याचं, परंतु शाळा सुरू केल्यानंतर शाळेमध्ये पटसंख्या भरपूर असणार आहे, त्यामुळे मुलांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवलं जाणार नाही किंवा त्यांच्या लक्षातही येणार नाही मुलांच्या, त्यामुळे एका दृष्टीने वाटतं शाळा सुरू व्हावी, परंतु मुलांच्या भविष्याची जबाबदारी सरकार नक्कीच या ठिकाणी की मुलांच्या भविष्याची जबाबदारी ते सरकार घेणार का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आणखी माझ्यासोबत काय पालक आहेत या समोर काय सांगता तुम्ही एकंदरीत, किंवा शाळा तर सुरू होणार 23 तारखेला संकेत आहेत, एकंदरीत कसं असलं पाहिजे शाळेचं? मुलांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे आणि प्रशासनाने ही जबाबदारी घेतली पाहिजे, कारण ऑनलाईन शिक्षणाने मोबाईलवर बघून बघून मुलांचे डोळे दुखतात, डोकं दुखतात, परत लहान मुलांचा गोंधळ, हे सगळ्या अडचणी येतात घरी बसून अभ्यास करण्यात,
आणि शाळा सुरू झाली तर चांगलं आहे, पण प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुलांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. नक्की या ठिकाणी बघितलं की आपण की मुलांचा जीव देखील या ठिकाणी धोक्यात येऊ शकतो, याची जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न आहेत. नियमावली आणखी तयार करायची बाकी आहे शासनाची. नियमावली काय असणार आहे, कारण 9वी 10वी आणि 12वी काय विद्यार्थी आहेत, काय सांगेल तू की शाळा तर सुरू झाल्याच पाहिजे असं तर तुमचं म्हणणं आहे, परंतु सोशल डिस्टन्स या ठिकाणी पालन केलं जाईल का? हा, सोशल डिस्टन्सिंग पालन केलं पाहिजे. बेंच विद्यार्थी एका बेंचवर एकच बसवले पाहिजे. बेंचवर थोड्या थोड्या वेळामध्ये हँड सॅनिटायझर केलं पाहिजे. असं शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी. नक्कीच शिक्षकांनी देखील काळजी घेतली पाहिजे, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे. काय सांगतील की ऑनलाईन शिक्षण बरं होतं का शाळा चालू झालेली बरी होती? शाळा चालू झालेली बरी होती. ऑनलाईन शिक्षणामुळे सतत मोबाईलचा वापरामुळे डोळ्यांना त्रास होतो व शाळेत शिकवलेला धडा छानपणे समजतो, चर्चा करून आपण समजू शकतो. नक्कीच या ठिकाणी बाबा शाळा सुरू झाली तर बरं आहे, कारण ऑनलाईन शिक्षण जे आहे ते काय कळत नाहीये, समोरासमोर बोलणं होतं शिक्षकासोबत, परंतु हे सगळे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे. आणखीन काय पाळत काय सांगतात सर की शाळा सुरू झाली पाहिजे का नाही? शाळा तर सुरू झाल्याच पाहिजे, पण मुलाच्या आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे आणि डिस्ट्रिक्शन पाळलं पाहिजे आणि निर्जंतुक स्वच्छता शाळेत वारंवार केलीच पाहिजे आणि मुलांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? शाळा तर सुरू झाली पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाचं देखील एकीकडे आता जरी सुरू असलं तरी देखील ऑनलाईन शिक्षणातनं काही विद्यार्थ्यांना कळत नाही, अनेक ठिकाणी नेटवर्क देखील नसतं. कॅमेरा गुप्तेचा मी विचार आहोत, न्यूज लोकमत पालघर. तर योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या, त्याबाबत शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या शाळा सुरू होण्याबाबतच्या नेमक्या प्रतिक्रिया काय ते भुसावळला जाऊन आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांच्याकडून जाणून घेऊया. शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, तुम्हाला काय वाटतं? आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे ती बाब खरी आहे, परंतु निर्णय घेण्याच्या आधी शाळेच्या जशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत का शाळेकडे, की सोशल डिस्टन्सिंगचं पालन विद्यार्थी करतील का, शाळा पूर्णतः सॅनिटाईज केली जाईल का, सॅनिटाईज करण्यासाठी मग त्या सरकारची प्रणाली शाळेकडे उपलब्ध आहे का, आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन जर करायचं असलं तर तेवढी भौतिक सुविधा त्या शाळेकडे उपलब्ध आहे का, या सगळ्या बाबींचा विचार करूनच शासनाने तो निर्णय घेणं योग्य राहील. चांगलं वाटतंय हा जो निर्णय सरकार घेत आहे याच्याबद्दल विचार करते, पण जसं सरांनी सांगितलं ते तो पॉईंट पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ आणि त्याच्याबरोबर आपली सर्व काही जी हेल्थ आहे त्याचा जास्त इश्यू होण्याची शक्यता आहे. तर तुला कसं वाटते की ही शाळा सुरू झालं पाहिजे कसं? तसं तर 8 महिन्यांपासून आपण बघतोय सगळे स्टुडंट्स लॉकडाऊनमध्ये घरीच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाला मध्ये अडचण येते. अजून ऑनलाईनचा जरी आपण विचार केला तरी त्याच्यामध्ये रेंजचा प्रॉब्लेम किंवा काही मुलांकडे ते ॲप्लिकेशन्स नाही आहेत, काहींची तेवढी रिसोर्सेस नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासमध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे स्कूल खुलते ही खूपच चांगली गोष्ट आहे. सर्वप्रथम मी IBN लोकमत या चॅनलचे आभार मानू इच्छितो की तुम्ही आम्हाला हे जे माध्यम उपलब्ध करून दिले आमच्या समस्या मांडण्यासाठी, सर्वप्रथम आपले आभार. तर ज्या ठिकाणी सर्व जे आता निर्देश शासनाने दिलेले आहेत त्याचं योग्य ते पालन व्हायला हवं, शाळा निश्चितच सुरू व्हाव्यात, कारण पालक म्हणून आम्हाला काही समस्या येत आहेत ऑनलाईन टीचिंगमध्ये, की मुलांना नेटवर्क इश्यूज येतात किंवा जे त्यांचे डाऊट्स आहेत ते वेळेवर ते क्लिअर करून घेऊ शकत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग सॅनिटायझेशन या गोष्टींचा योग्य वापर करून शाळा निश्चितच सुरू व्हाव्यात, परंतु ह्या ज्या काही समस्या येतील त्याची योग्य ती काळजी शासनाने घ्यावी आणि पालकांनी सुद्धा घ्यावी. जर कुणाला ताप असेल किंवा कुठलं इन्फेक्शन असेल तर अशा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं जाऊ नये, याची काळजी पालकांकडूनही घेतली जावी. तुला काय वाटतं शाळा सुरू? सर्वप्रथम नमस्कार, मी यज्ञेश पाटील 10वी कक्षाचा विद्यार्थी आहे. सर, ऑनलाईन आता कोरोना कालावधीमध्ये सगळे शाळा जे आहे ते चालू ऑनलाईन चालू आहेत, तर या कालावधीमध्ये जे स्टुडंटचे जे डाऊट्स आहे ते चांगल्या प्रमाणे क्लिअर होत नाही, म्हणजे टीचर शिकवता चांगलेच आहे, शिक्षण चालू आहे, पण जे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे जसं ज्या प्रकारचं शिक्षण घडायला पाहिजे तसं घडत नाही आहे. म्हणून शासनाने जे नियम घेतला म्हणजे समर्थनमध्ये आहे, शाळा सुरू झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजेत आणि शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे अध्ययनात देवाण्याची जी प्रक्रिया आहे ती क्लिअर व्हायला व्यवस्थित झाली पाहिजे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. इथे एक छोटस ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. म्हणून विद्यार्थ्यांची काळजी